नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। तो घटक पाठ क्रमांक 8 गुण ग्राहक राजा, या पाठाचे लेखक आहेत बाबा भांड। आता या गुणग्राहक राजा कोणाला म्हटलेला आहे आणि बाबा भांड यांनी हा जो पाठ लिहिला आहे ते कोणाच्या संदर्भात आहे याचा जर आपण विचार केला तर बाबा भांड यांनी गुणग्राहक राजा या संदर्भामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी संबंधित असा हा पाठ आहे। आपल्याला माहित आहे महाराजा सयाजीराव गायकवाड एक सच्चा राजा होऊन गेलेले आहेत आणि त्यांना ज्यांच्याकडे गुण आहे अशा माणसांची पारख करण्यामध्ये अतिशय हुशार असा एक राजा आणि म्हणून त्यांना गुणग्राहक राजा असं म्हटलेलं आहे। आता या पाठामध्ये सुद्धा काही गुण त्यांनी पारखलेले आहेत आणि त्यातून त्या गुणातून त्यांनी रत्न शोधण्याचं काम हे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केले। या ठिकाणी त्यांचं चित्र हे दाखवलं जाते। महाराज सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजे होते। हे एक चित्र आहे त्यांचं। मग आता हे चित्र दाखवलं गेलं इथे बघा आणि राजा शिकारीला राजा फेरफटका मारायला निघालेला असताना ते अचानक थांबतात। का थांबतात असा प्रश्न होता। एक वडाचं झाड आहे आणि त्या झाडाला दोन मुलं खेळतायत। वडाच्या ज्या काही पारंब्या आहे त्या पारंब्यांना ती मुलं लटकलेली आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत आणि ती मुलं सहज गतीने त्या पारंब्या हातात पकडून उंच झोके घेतात, इकडून तिकडे ठारोता एक सारखी सरसर झाडावर चढतात, खाली उतरतात आणि हा जो खेळ आहे हा खेळ जेव्हा महाराज बघतात त्यांचा चाललेला त्यांना खूप आश्चर्य वाटतं की अरे ही मुलं किती चपळ आहेत, एका क्षणात इथून तिथे तिथून इथे असं जातात। मग त्यांनी या मुलांच्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे ते आपण आता या पाठामध्येच अभ्यासणार आहोत। इथे सुद्धा दुसरी चित्र काही दाखवलेली आहेत। म्हणजे हा जो खेळ आहे सूर पारंब्याचा, म्हणजे वडाच्या झाडाच्या पारंब्या, या संदर्भात हा खेळ आहे। मग आता प्रत्यक्षामध्ये या पाठाचं आपण वाचन करूया। तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले, बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते। एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला। महाराजांनी घोडा थांबवला, आवाजाच्या दिशेने पाहिलं तिथे एक वडाचं झाड होतं। एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला
दुसरा पोरगा त्याचा पाठला करत होता। पहिल्यानं पारंबी पकडली, माकडासारखं झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला। दोघा पोरांचा सूर पारंबीचा खेळ सुरू झाला। सयाजीराव महाराज देवभान विसरून खेळ बघू लागले। मानाला त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले। तेथील मारुती मंदिराजवळ वडाच्या झाडावर चढले, पोरांसोबत सूर पारंबी ते खेळू लागले। हा खेळ खेळू लागले म्हणजे या ठिकाणी या कथेत काय सांगितलेलं आहे की सयाजीराव गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड यांचं वय अगदी 30 त्यांनी पार केलं होतं। त्यांच्याबरोबर मानकरी म्हणून नारायणराव घाटगे होते आणि फेरफटका मारत असताना त्यांना काय झालं, त्यांना हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला आणि त्या ठिकाणी एक वडाचं झाड होतं, एक मुलगा एक पोरग माकडासारखं उड्या मारत त्या खोडावर चढत होतं, दुसरा त्याचा पाठला करत होतं, पहिल्यांदा पारंबी पकडली आणि दुसरा माकडासारखा झोका घेत होता। हे सगळं महाराजांनी पाहिलं आणि म्हणजे एकंदरीत त्या दोन मुलांचा जो काही खेळ सुरू झालेला होता तो सूर पारंब्याचा खेळ सुरू झाला होता आणि तो सूर पारंब्याचा खेळ बघून महाराजांनी अगदी देहभान विसरून त्या ठिकाणी तो ती खेळ बघून बघत होते, म्हणजे सगळं सोडून विसरून शांतपणाने आपलं डोकं ठेवून त्यांना तो खेळ आवडलेला होता। कारण महाराजांना त्यांचं बालपण त्यांच्या मनात त्यांचं बालपण आता जागे झालं होतं। महाराजांचं जे काही बालपण आहे मौजे कवळाने हे त्यांचं जन्मगाव नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी जे काही मारुती मंदिर आहे ते सुद्धा त्यांना आठवलं, म्हणजे त्यांनी सुद्धा काही बालपणामधल्या ज्या काही खेळ खेळले होते त्या आठवणी त्यांच्या आता या मुलांच्या रूपाने जाग्या झाल्या होत्या आणि म्हणून ते मनाने जसं आपणच खेळ खेळत आहोत असं त्यांना त्या ठिकाणी भास होता होत होता। तर अशा पद्धतीने या महाराजांच्या संदर्भामध्ये ही माहिती देण्यात आली आणि नंतर थोड्या वेळानं महाराज भानावर आले, स्वतःशी हसले, निघताना मानकऱ्यास म्हणाले, स्वतःलाच हसले आणि स्वतः, कारण शेवटी ते काही तिकडे गेले नव्हते, मनाने गेले होते, मनाने जसं काही ती स्वतः खेळ मनाने खेळ खेळत होते। आणि मग जेव्हा ते निघाले तेव्हा ते मानकऱ्याला म्हणाले की पोरं चपळ आहेत, कोणाची पोरं आहे ती, विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा आणि ही पोरं कोणाची आहेत हे जरा याची जरा चौकशी करा आणि त्यांना राजवाड्यात बोलवून घ्या असं त्यांनी सांगितलं। सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती। घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला, त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली। सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं, नजर पागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला। नारायणराव घाडगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं आणि मग शेवटी ही मुलं कोण आहेत कोणाची आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही विद्याधिकारी आहेत श्री काटावाला यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी पोरं आहेत त्या अशा प्रकारची त्यांना शोधून आणा आणि मग ते नारायणराव घाटगे जे आहेत ते मानकरी त्यांनीसुद्धा त्या पोरांची नावं आणि त्यांचे राहण्याचे पत्ते त्यांना दिले आणि त्यानुसार विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला। त्यानं पोरांचा शोध घेतला, गजानन आणि काळू साहेबांकडे घेऊन आला। गजानन आणि काळूला बघा त्यांची नावं काय आहेत, एकाचं नाव गजानन आहे आणि दुसऱ्याचं नाव काळू आहे। या दोघांना साहेबांकडे घेऊन आला। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले। हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे, उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या, विद्याधिकारी म्हणाले। आणि त्यांनी पोरांना सांगितलं की तुमचा खेळ महाराजांना खूप आवडलेला आहे परंतु तो खेळ महाराणींना सुद्धा बघायचा आहे आणि म्हणून तुम्ही उद्या दुपारच्या नंतर राजवाड्यामध्ये या, अशा प्रकारे
त्या मुलांना सांगण्यात आलं होतं। गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबुकस्वारचा मुलगा होता। महाराजांनी पुराणा राजवाड्यात बोलवलं, गल्लीत वार्ता पसरली, पुरांची उत्सुकता वाढली, तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते। आणि अचानक महाराजांनी राजवाड्यामध्ये या मुलांना का बोलवलं अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये निर्माण झाला होता, त्या मुलांच्या घरीसुद्धा निर्माण झालेला होता। आणि मग पुढे दुसरा दिवस उजाडला, विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले, दोघांचे सदरे मळलेले होते, चेहऱ्यावर मात्र तरतरी होती, म्हणजे मुलं गरीब होती परंतु सदरे जरी म्हणजे त्यांच्या अंगावरची कपडे जरी मळलेले होते पण चेहरा मात्र टवटवीत होता, तरतरीत होता। अशा पद्धतीने पुढे राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं, महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तेथे आले, बरोबर 3 राजपुत्र सुद्धा होते आणि बसण्यासाठी बाजूला सोफीसुद्धा ठेवण्यात आले होते। म्हणजे महाराजांचं जे काही कुटुंब आहे ते कुटुंब त्या ठिकाणी हजर झालेलं होतं, त्यांची जी मुलं आहेत ती राजकुमार राजपुत्र ती सुद्धा हजर होते। आणि मग या ठिकाणी त्यांचं चित्रसुद्धा हे दाखवलं जात आहे। काय नाव बाळांनो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबूकसार। म्हणजे महाराजांनी प्रश्न विचारताच गजाननी दोघांची नावं सांगून टाकली। तो म्हणतो की माझं नाव गजानन आहे आणि हा काळू चाबूकसार आहे, असं त्यांनी पटकन उत्तर देऊन टाकलेलं आहे। छान, आम्ही परवा तुमचा सुरपारंभीचा खेळ पाहिला आणि राणी साहेबांना तो दाखवला। आम्ही काय केलं, तुम्ही जे काही सुरपारंभी खेळ खेळत होते तो खेळ पाहिला आणि तो खेळ आता राणीसाहेबांना सुद्धा पाहायचा आहे, तेव्हा तो त्या ठिकाणी तुम्ही दाखवायचा आहे। गजानन काळूला फोन केली, मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता, 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती। काळून सूर हाती घेतला, एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला। गजानन तो सूर आणायला धावला, तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला। म्हणजे आता इथे प्रत्यक्ष जो काही खेळ आहे त्या खेळाला सुरुवात झालेली आहे आणि मग गजानन आणि काळूचा जो काही खेळ आहे झाडावर चढण्याचा तो आता सुरू झालेला होता। काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत होती, म्हणजे त्यांची चढण्या उतरण्याची इतकी कसरत आता सुरू झाली होती। शेवटी गजाननी काय केलं, काळूला पकडलं। आता गजानन सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला। काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला, गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला। काळू जवळ येतास त्यानं जमिनीवर उडी मारली, पुन्हा तोच खोडकरपणा। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी काळूनी काही खोड्या काढण्याचं सुद्धा काम केलेलं इथे दिसतंय। आणि त्याचबरोबर जो गजानन जो आहे तो सुद्धा झाडाच्या एका फांदीच्या टोकाला जाऊन लटकलेला होता। म्हणजे अशा प्रकारचं वर्णन या पाठामध्ये करण्यात आलेलं आहे। गजाननला बाद करणं काळूला जमेना, शेवटी गजाननला आउट करणं किंवा बाद करणं हे काळूला जमलं नाही। दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली होती आणि या दोन्ही मुलांना घामसुद्धा फुटलेला होता। आणि मग महाराजांनी वेळ जो काही खेळ आहे तो थांबवला, दोघांना जवळ बोलवलं, खुशी त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, काय म्हणतात, छान खेळलात, खेळात हारजीत मानायची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे, आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत, तुम्ही तुमचं जे काही खेळण्याचं वय आहे त्या खेळण्याच्या वयामध्ये तुम्ही खेळायचं आहे आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला बक्षीससुद्धा देणार आहोत। महाराजांनी घाडियांना खून केली, एका तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या, त्यांनी गजाननला जवळ बोलवले आणि ते म्हणतात,
तू हरला नाहीस म्हणून मी भरजरी टोपी बक्षीस असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली आणि तू हरलेला नाहीये परंतु तुझा ही बक्षीस म्हणून भरजरी टोपी त्याच्या डोक्यावर ठेवण्यात आली आहे आणि असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली। काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे। म्हणजे आता इथे हारजीत काही नाहीये, दोघांनाही ह्या त्या जरीच्या टोप्या देण्यात आलेल्या होत्या। तर अशा पद्धतीने महाराजांनी ज्याच्याकडे गुण आहे त्या गुणाला पारखून रत्न शोधण्याचं काम सुद्धा केलेलं होतं। मग ते पुढे म्हणतात की तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला आणि एवढंच नाही तर आम्ही सुद्धा खेळत आहोत असा अनुभव सुद्धा घेतला। आणि हे सगळे अनुभव आम्ही घेतले होते। महाराज म्हणाले, त्यांनी पोरांना बसवलं, मिठाई खाऊ घातली, पोरं घोडागाडीतून घरी परतली। त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहलाभर पसरली। आता मोहलाभर म्हणजे काय, गल्लीमध्ये पसरलं की अरे ही मुलं तर खेळतात पण यांना तर एवढ्या मोठ्या महाराजांनी बोलवलं आहे, त्यांना खायला दिलं, प्यायला म्हणजे मिठाई खाऊ घातली। म्हणजे असं वर्णन या पाठामध्ये लेखक बाबा भांड यांनी केलेलं आहे। गजानन शाळेत वार्षिक परीक्षेक समारंभ, म्हणजे गजाननची जी काही शाळा आहे त्या शाळेचा वार्षिक बक्षीस समारंभ सुरू होता। महाराजांचं लक्ष समारंभासाठी, म्हणजे महाराजच काय झाले, महाराज स्वतःच त्या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी त्या समारंभाला आलेले होते। एक पोरगा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला आणि एक जो मुलगा आहे तो पुन्हा तोच वेगवेगळ्या बक्षीस घेण्यासाठी येत होता। अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय, हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता। 18 बक्षिसं त्या पोराने घेतली। महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं, त्याला बघून त्यांना आनंद झाला आणि ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर, म्हणजे बघा की महाराजांनी ओळखलं होतं त्याला की अरे सूरपारंभ खेळणारा हाच तो मुलगा आणि त्याला एवढी बक्षिसं मिळतात म्हणून महाराजांना आनंद झाला होता। आणि त्या मुलाला शेवटी सांगितलं की बघू तुझं हस्ताक्षर। गजानन कागदशाही मिळवली, काय केलं गजाननी, कागदशाही मिळवली, कामटीचा बोरू केला, कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय। महाराजांनी त्याला दरीची टोपी बक्षीस दिली होती। विद्याधिकारी जे आहेत त्या विद्याधिकाऱ्यांकडे बोलून ते म्हणाले, पोरगा कोणी आहे त्याकडे लक्ष द्या, उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे। आणि म्हणून ते महाराजांनी त्यांना सांगितलं विद्याधिकाऱ्यांना की पोरं कोणी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण उद्याची ही या बडोदा संस्थांची रत्न असतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला आणि शेवटी तो जो गजानन होता तो शेवटी बडोद्याचं राजरत्न झाला। आणि मग त्याचं पूर्ण नाव काय देण्यात आलं, गजानन माणिकराव। तर अशा पद्धतीने हा एक भाग इथे आहे। आणि त्यावेळेला बाबा भांड यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये या पाठामध्ये महाराजांचं वर्णन की महाराज कसे होते, त्यांना काय आवडत होतं हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना गुणाची पारख होती महाराजांना, कोणाकडे कोणता चांगला गुण कोणता आहे आणि तो गुण कसा आपल्याला आपल्याकडे घेता येईल आणि त्या गुणात वरून आपल्याला काय फायदा करून घेता येईल किंवा जो काही गुण आहे तो गुण आपल्या राज्याला कसा उपयोगात आणता येईल। म्हणजे या ठिकाणी ती शेवटी बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव तो झाला। आणि अशा प्रकारे बाबा भांड यांनी या हा पाठ लिहिला आहे। खरं म्हणजे हा पाठ आपण सर्वांनी जर वाचला तर त्यामध्ये अधिक आपल्याला माहिती मिळू शकते, तेव्हा तुम्ही हा पाठ जरूर वाचायचा आहे। मग आता या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत, ते शब्द बघूया आपण। देहभान विसरणे, म्हणजे स्वतःची जाणीव विसरणे। सूर पारंभी या खेळातील काठी। मोहल्ला, मोहल्ला म्हणजे काय,
गल्ली शहराचा काही भाग आणि बोरू म्हणजे बांबूपासून तयार केलेली लेखणी। आता हा जो बोरू आहे याच्यामध्ये बांबूपासून तयार केलेलं लिहायचं जसं पेन असतो तो आहे तसा आहे आणि त्याच्या शाईच्या जी काही दौत असते त्यात बुडवायचं आणि त्याने लिहायचं अशा प्रकारे हा बोरू होता। त्याबरोबर या पाठाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न तुम्हाला दिले जात आहेत, काही प्रश्न बघायचे तुम्ही। महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अचानक घोडा का थांबविला होता? दुसरा प्रश्न आहे, महाराजांचे जन्मगाव कोणते होते? तिसरा प्रश्न आहे, महाराजांना जन्मगावची आठवण का झाली होती? चौथा प्रश्न आहे, विद्याधिकाऱ्यांना सांगून महाराजांनी राजवाड्यात कोणाला बोलवले होते आणि का? पाचवा प्रश्न आहे, विद्याधिकाऱ्यांना सांगून तोच प्रश्न पुन्हा घेतलेला आहे चौथा, की विद्याधिकाऱ्यांना सांगून महाराजांनी राजवाड्यात कोणाला बोलवले होते का? म्हणजे का या शब्दाचं उत्तर तिथे लिहायचं आहे तुम्ही पुन्हा। आणि पाचवा प्रश्न आहे, गजानन व काळू यांचे पालक कोण होते? म्हणजे पुढचा जो प्रश्न विचारला गेला की गजानन आणि काळू यांचे पालक कोण होते, त्यानंतर पुढे आहे, महाराजांनी गजानन व काळू यांना बक्षीस का दिले? तर अशा प्रकारे हे प्रश्न विचारले गेलेले होते आणि त्या प्रश्नाचं जर उत्तर आपण थोडक्यात शोधण्याचा प्रयत्न केला की महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अचानक घोडा का थांबला होता, कारण त्या ठिकाणी महाराज जेव्हा फेरफटका मारायला निघालेले होते तेव्हा त्या ठिकाणी दोन मुलं वडाच्या झाडाखाली खेळत होती, सूरपारंब्या खेळ, जशी माकडं कशी झाडावर सरसर चढतात अशा पद्धतीचा त्या ठिकाणी खेळ सुरू होता। महाराजांचं जन्मगाव कोणतं होतं? तर नाशिक जिल्ह्यामध्ये कवळाणे हे त्यांचं जन्मगाव होतं। नंतर महाराजांना जन्मगावची आठवण का झाली होती? कारण त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलांसारखाच खेळ खेळले होते आणि म्हणून त्यांना त्या गावची आठवण झाली होती। विद्याधिकाऱ्यांना सांगून महाराजांनी राजवाड्यात कोणाला बोलवले होते आणि का? विद्याधिकाऱ्यांनी सांगून महाराजांनी राजवाड्यामध्ये गजानन आणि काळू या दोन मुलांना बोलवले होते, कारण त्यांचा खेळ त्यांना पाहायचा होता, राणीसाहेबांनासुद्धा तो खेळ पाहायचा होता आणि म्हणून त्यांना बोलवलेलं होतं। गजानन व काळू यांचे पालक कोण होते ते त्यामध्ये आलेलंच आहे। आणि महाराजांनी गजानन व काळू यांना बक्षीस का दिले? तर त्यांनी जो काही खेळ खेळला होता उत्कृष्ट अशा प्रकारचा खेळ खेळला होता। शेवटी खेळ असतो, खेळामध्ये कोणीतरी हरणार असतो आणि जिंकणार असतो, म्हणून महाराजांनी त्या आणि गजानन काळू यांना बक्षीस दिले होते। आता काही इथे काही वाक्य आलेली बघा, काळूने सूर दूर फेकला, सूर या शब्दाचे वेगळे अर्थ दिले। सूर म्हणजेच त्या ठिकाणी जे काही वरती चढण्यासाठी जी काही रस्सी वगैरे असते त्याला सुद्धा सूर म्हटले। नंतर आज गाण्यामध्ये खान साहेबांचा सूर भन्नाट होता, सूर म्हणजे आवाजाला पासून म्हटलेलं आहे। एक दोन तीन म्हणत मुलाने पाण्यात सूर मारला, सूर म्हणजे पाण्यात त्यांनी उडी मारलेली आहे, पाण्यात डुबले म्हणजे अशा पद्धतीने वरून जेव्हा पोहताने उडी मारली जाते त्याला सूर म्हटलं गेलेलं आहे। त्यानंतर आणखी काही शब्द दिलेले तिथे की जसं खालील वाक्यामधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा, पुन्हा समोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। बघा, हार म्हणजे हार न मानणे आणि हार घालणे, म्हणजे हार एक हार घालणे हा फुलांचा शब्द हार आला आणि हार न मानणे म्हणजे इथे अपयश स्वीकारायचं नाही असाही अर्थ झाला। हार या शब्दाचे अर्थ दोन झाले। सरपंच झाल्यापासून सरोजाला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला, तिचा नवरा देखील आता ताट मान करून फिरतो। बघा, मान मिळणे सर्वजण मानणे आणि तिचा नवरा देखील आता ताट मान करून फिरतो म्हणजे इथे तिचा या सरोजाचा जो नवरा आहे तो सुद्धा त्याला सुद्धा आता अभिमान आहे आपल्या पत्नीचा, सरपंच आहे म्हणून। हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला, म्हणजे तीर एक शस्त्रासारखं झालं आणि नदीचा तीर नदीचा काठ
गाठला म्हणजे बघा दोन अर्थ आहे. खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला, घरी आला की लगेच पाटावर बसला. पाटाचं पाणी जो काय कॅनल असतो त्याला पाट म्हणतात, आणि पाट म्हणजे आपल्या घरामध्ये बसायचा जो असतो तो सुद्धा पाट. म्हणजे इथे प्रत्येक शब्दाला दोन अर्थ दिलेले आहेत. असे अनेक शब्द आहेत की त्या शब्दांचे अर्थ हे वेगवेगळे असतात. गुण ग्राहक राजा या पाठातले प्रश्न आपण पाहत असताना इथे एक दुसरा एक प्रश्न दिला आहे की पर्याय निवडा आणि उत्तरे शोधा. तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड कुठे निघाले होते? पर्याय दिलाय गावाला, शेतात, फेरफटका. या तीन पर्यायातलं उत्तर आहे आपलं बघा फेरफटका मारण्यासाठी. म्हणजे तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. दोघा पोरांचा टिंबटिंब खेळ सुरू झाला, त्याच्यामध्ये क्रिकेटचा, कबड्डीचा आणि सूरपारंभीचा असा पर्याय दिला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे? सूरपारंभीचा. दोघा पोरांचा सूरपारंभीचा खेळ सुरू झाला. तिसरा आहे सयाजीराव गायकवाड हे बालपणीचे यांचे बालपणीचे गाव कोणते? सातारा, कोल्हापूर आणि मौजे कवळाणे. तर या तीन पर्यायातलं उत्तर आहे मौजे कवळाणे. सयाजीराव गायकवाड यांचे बालपणीचे गाव मौजे कवळाणे. पुढचा प्रश्न आहे सयाजीराव गायकवाड पोरांसोबत कोणता खेळ खेळू लागले? कबड्डीचा, खो खो आणि सूरपारंभी. याचं उत्तर आहे सूरपारंभी. सूरपारंभीचा खेळ खेळणाऱ्या पोरांचे नाव व राहण्याचे ठिकाण कोणी सांगितले? नारायणराव घाटगे, शिपाई, गजानन. त्याचं उत्तर आहे नारायणराव घाटगे. राजवाड्याच्या समोर टिंबटिंब झाड होतं, मोठं, लहान, मध्यम. उत्तर आहे मोठं. राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. पुढचा प्रश्न आहे गजाननी कागदावर बोरणे टिंबटिंब लिहिले, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय, सूरपारंभीचा आणि क्रिकेटचा खेळ. उत्तर आहे श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. गुणग्राहक राजा या पाठाचे लेखक कोण आहेत? बाबा भांड, प्रेमचंद आणि आबा गोविंदा महाजन. उत्तर आहे बाबा भांड. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.